जय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी 67 वर्षांमध्ये या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांची त्यांच्या व्यक्तिगत धार्मिक विधीसाठी आणलेली जी बुद्धमूर्ती होती ती या ठिकाणी ठेवली होती. ती मूर्ती ठेवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत चांगला संदेश दिला होता. तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर झालं नव्हतं, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म अनुसरला नव्हता जाहीररित्या, परंतु या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित केली, त्यांचा दिशा कोणती आहे हे स्पष्ट केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 वर्षापूर्वी जी या ठिकाणी बुद्धरूप स्थापन केलं होतं त्याचा उद्देश गेल्या काही दिवसांपासून आपल्याला इथे यशस्वी होताना दिसतोय. या ठिकाणी आज लाखो लोकांची धम्मवंदनेचा कार्यक्रम, धम्म अनुसरण करण्याचा कार्यक्रम, बौद्ध संस्कारचा कार्यक्रम झाला. हा अत्यंत ऐतिहासिक, हा बाबासाहेब आंबेडकरांचा अभिप्रेत असणारा कार्यक्रम आहे. मी काही दिवसापूर्वी देखील आलो होतो, श्रामदेव शिबिर या ठिकाणी चालू होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी एक भोक्त लावून त्याची जी काही वटवृक्ष करायचं होतं मोठ्या प्रमाणामध्ये, एक गोरी वृक्ष त्यांना जो बहरावायचा होता त्याची सुरुवात या ठिकाणी झाली असं माझं स्पष्ट. परंतु सोबतच या ठिकाणी एक गोष्ट आवडली, या ठिकाणी सत्य होतो, आपण या शहरातील नागरिक आहोत, या शहराच्या जवळ राहणारे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक पिंपळ वृक्ष या ठिकाणी लावला होता त्याचा अपेक्षित प्रमाणामध्ये विकास झालेला नाही. भीमा कोरेगाव स्मारकाचं काल पर्व दिवशी राज्य सरकारनं राष्ट्रीय स्मारक घोषित केलं, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुसती समिती करून राहिले नाही, 100 कोटीची नुसती घोषणा करून राहिले नाही, 30 कोटी रुपये पायाभूत केले. राजकीय कार्यकर्त्यांचे, सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांचे कार्यक्रम हे वेगळे आहेत आणि समाजाचा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. समाज या ठिकाणी अभिवादनाला येत असताना तो निश्चित काहीतरी भावना मनामध्ये घेऊन येत असतो आणि त्यांची भावना, त्यांचं अभिवादन हे महाबुद्ध वंदनेच्या माध्यमातून पूर्ण होते. म्हणूनच त्याला अन्य कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक किंवा धार्मिक स्टेजपेक्षा महाबुद्ध वंदनेच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला एक मोठं स्वरूप प्राप्त होते आणि त्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे शुभ्र वस्त्र परिधान करून ते येत आहेत. आणि या ठिकाणी काही जणांशी बोललोय तर त्यांना तो फील आलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमात जरी आपण नसलो तर या निमित्तानं आपण त्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत अशी एक काही लोकांना अनुभूती मिळते. हे या महाधम्मवंदना आयोजन करणारे जे सगळे घटक आहेत त्यांचा हा सर्वात मोठा विजय असं मला वाटतं. आणि हे खरं आहे की आंबेडकरी उत्सवाच्या एक जत्रेचं स्वरूप प्राप्त झाले का हो झालेलं आहे. अशा जत्रेचं स्वरूपात आपल्याला बाहेर पडण्यासाठी हा महाबुद्ध वंदनेसारखाच कार्यक्रम आपल्याला दिशादर्शक आणि दीपस्तंभासारखा पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे असे कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित होणं आवश्यक आहे, जे आयोजित करता येईल अधिक व्यापक स्वरूप देणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट झालं. कोरेगावचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होईल का नाही होईल असे काही लोकांना शंका होत्या. त्या शंका आपण 2 महिन्यांपूर्वी संपवलेल्या आहेत. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 15 लाख आंबेडकर अनुयायांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. 160 एकरपेक्षा जास्त निव्वळ पार्किंगसाठी जागा आपण आरक्षित करून घेतलेली आहे. शौचालयाच्या जवळपास 1000 शेअर्स आपण उपलब्ध केलेले आहेत.
100 पिण्याच्या पाण्याचे टँकर 20 कोटी पाण्याच्या ग्लासस आपण उपलब्ध करून घेतलेले आहे. संपूर्ण परिसरामध्ये आपण कायम स्वरूपी लाईट व्यवस्था केलेली आहे आणि हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही. या वर्षी ह्या उत्सवाला आयोजन करण्यासाठी अत्यंत आनंदाची बाब ही आहे की कालपर्यंत हा उत्सव आपण करत होतो पण आज सरकार उत्सव करतोय. सरकारकडे आपण परवानगी मागत होतो, सरकार आज आपल्याकडे परवानगी मागतोय आणि अद्वितीय असं शौर्य गाजवणाऱ्या शूरवीर महारयोद्ध्यांचं सरकार पातळीवर वंदन होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मला आपल्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी हे जाहीर करायला फार आनंद होतोय की या वर्षी पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला भारतीय सैन्य दल मानवंदना देण्यासाठी येणार आहे. 200 जणांचं प्लाटून त्या ठिकाणी येणार आहे. राज्य सरकारने तशी मागणी केली, आपण मागणी केली होती. उत्सव हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला आहे. आज या उत्सवामध्ये जर भारतीय सैन्य दल अभिवादन करण्यासाठी येत असेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व तऱ्हेच्या पायाभूत सुविधा 15 एकर 150 एकर जागेमध्ये आपल्याला उपलब्ध जात असतील, तर यापेक्षा मोठा उत्सव आपला काय असतो. आणि त्यातच जे 100 कोटी रुपयाचं स्मारक केलेले या स्मारकासाठी 30 कोटी रुपये हे भूसंपादन आणि पायाभूत सुविधांसाठी तातडीने आपण वर्ग करून घेतले. आपण दिशादर्शक बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. 3 महिन्यांपासूनच आपण नियोजन आपण करत आलेलो आहोत. नव्यानं आलेला ओमिक्रॉनचा जो व्हायरंट आहे त्याच्या संदर्भामध्ये पण आपण चर्चा केली आहे. आणि काल राज्य सरकारनं सायंकाळी ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्यानुसार सुद्धा आंबेडकरी जयंती आंबेडकरी जनतेचा हा जो भीमा कोरेगावचा उत्सव आहे त्यावर काही परिणाम होणार नाही हा निश्चित. या ठिकाणी राजकीय व सामाजिक संघटनांच्या ज्या सभा होत्या त्या सभांनाच फक्त परवानगी नाकारण्यात आलेली आहे. परंतु आंबेडकरी साहित्य विक्री करणारे स्टॉल्स उपलब्ध अनुयायी तब्बल 15 लाख येतील असं गृहित धरून प्रत्येकासाठी व्यवस्था केलेली आहे. 200 PMPNच्या बसेस पार्किंग पासून ते स्तंभापर्यंत येण्या संदर्भामध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे भीमा कोरेगावच्या उत्सवावर नव्यानं लादलेल्या अटी आणि शर्तींचं किंवा नियमांचं कोणतंही बंधन राहणार नाही याची आम्हाला विनंती. मी या चॅनलच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, 1 जानेवारीसाठी आपण निश्चितपणे बाहेर पडावं, येताना तोंडाला मास्क लावावा, त्याशिवाय अन्य कोणतंही बंधन प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आलेलं नाहीये. आपण पार्किंग स्थळ जास्तीत जास्त जवळ आपण आणलेले आहेत कारण आम्हाला ज्या सूचना प्राप्त झाल्या त्या महिलांना चालावं लागलं, ज्येष्ठ नागरिकांना चालावं लागले, या सगळ्यांचा अंतर्भाव आपण केलेला आहे. लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. फक्त त्या ठिकाणी राजकीय सभा त्या देखील कोरोनामुळे नाकारलेल्या आहेत. परंतु आपला उत्सव मुलांपासून ते सूचनांपर्यंत गाड्यांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनीत निर्माण झालेल्या कायदेशीर यंत्रणांकडून आपण करून घेतोय आणि आपल्या उत्सवासाठी सरकार आपल्याशी चर्चा करतोय. त्यामुळे आपण सगळ्यांनी या उत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं, आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावं. माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी आजोबांनी दाखवलं होतं, मला माझ्या वडिलांनी उत्सव दाखवला होता, मी माझ्या मुलीला उत्सव दाखवतोय. आपल्या चारही पिढ्या घेऊन आपण उत्सव द्यावं एवढं आव्हान दिलं. सर्वांना जनतेला त्यांनी आव्हान केलेलं आहे की कुठलाही निर्बंध काही प्रकारचे जरी असले परंतु लोकांना येण्यास तिथे कुठली बंदी नाही. आपण जास्तीत जास्त संख्येने आपण भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. मी सर्वांना विनंती करतो माझ्या रोजनी तलाव चॅनल लाईक कमेंट शेअर करून रोजनी दाखवायचा चॅनल आपण सबस्क्राईब करून आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. धन्यवाद. Thank you.
अरे मित्र कसा चालला आत्मा दिसतो हॅलो अर्थाईटला होऊन जात आहे येईन तू यार तू बाहेर बाहेर जात आम्हाला घेऊन जा काही आत्रा येईल.